माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने आट्याकडून बीपी येत नाही, एकटाच हसतो घरी गेला. त्यान डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. पण पाया पडून सांगतो ही कीर्तन थोडीशी वाईट आहेत कानाला, पण गरजे आहे की नाही बोला. आज आपण हे अर्जुन नावाच्या बाळाच्या अभिष्ट चिंतनाला सगळे देवाकडे मागू, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला, आजोबा आजीला, आई वडिलांना, मामा मावश्यांना उदंड आयुष्य लाभू दे, हेच देवाकडे मागायचं. कारण हे इंद्रिकेचं कीर्तन हे कधी खोटं नाही ठरलं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाला पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे केले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला खचेरीत खिचीन, खेचो. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण ए, मी 10 वर्षापूर्वी म्हणतो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आईबापांचे हाल आज प्रत्येक घरात त्याचे सांगा मला, याच्यातल्या नोकरी करता नोकरी मिळणार नाही तवा म्हणत होतो मी. डीएड आपाप बंद पडले आणि बंद करायची गरज नाही पडली, आणि तीच अवस्था यावर्षी कोणाची झाली माहिती ना, डिप्लोमा. तुमच्यात आहेत कोणी डिप्लोमा? झाली का नाही अवस्था? डिप्लोमा बंद व्हायची वेळ आली का नाही? असंच म्हणा, डीएड कुणी बंद केले नाही, त्यांचे तेच आहे. अजून आता फक्त शेतकरी आत्महत्या करतात, अजून 2 वर्षानं 2 माणसं आत्महत्या करतील. एक डीएड वाली मंडळी, आता नोकरी नाही, छोकरी नाही, छोकरी नाही, भाकरी नाही, भाकरी नाही, मेल्याशिवाय पर्याय. आता उगत महाराज आपल्या बापानं झोपायवरती जागा ठुली, दहा गुंठे घवेने जमीन ठुली, नाही तर आपली आपला मुकाम कुठं असत? देवळात. आणि म्हाताऱ्या माणसाला सांगतो पाया पडतो घेऊ, मी तुमच्या मुलासारखा आहे, मी मरणार नाही 5-25 वर्ष, तुम्हाला आपली आठवण येईल, म्हातारे माणसं तुमचं नाव उतार्यावर राहू द्या, माझं ऐका, जाऊ द्या मला नालायक म्हणा, पण नाव उतार्यावर राहू द्या. जर तुम्ही सगळा उतारा काढून दिला ना, मुक्काम देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणते, त्यांना मोक्ष मिळाला. पुढे मेल म्हातारी माणसं झोपताना असं झोपत जा, आता याला मोकळं ठेवत नका जाऊ. याला जपा, हा जाऊ शकतो, याला कापून नीतील पूर्ण कापून, डायरेक्ट त्याला डगे देतील गट नंबर 13. ए ब्रे, 10 वर्षाच्या आत शेतकऱ्यानंतर डीएड वाले आत्महत्या करणार, ए अजून फोटोग्राफर त्याच कारण सांगतो ऐका तुम्हाला. प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे, कॅमेऱ्यामध्ये वाल्यांची किंमत कमी झाली का? वाढली, कमी झाली. परिणामी आता फोटो कशावर काढतात लोक, पहिली एक गोष्ट. आणि जे लोक लग्नांमध्ये फोटो काढून घेतात फोटोवाल्यांकडून, त्यांची पैसे देते नाही, नुसतं आजवून घेतात, सरळ होय वाकडा होय किरपा होय. आणि आजवून तयार झाला का पोरीच बापून राहू दे, फोटोचे नाही कवरचे तर ते फोटोग्राफरचे सगळ्यात जास्त पैसे कुठे लोक
त्यामुळे त्या बिचाऱ्यांवर वाईट दिवस येणार.